माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरताना एक वेगळंच नाट्य माथेरानकरांना अनुभवायला मिळालंय. माथेरानमध्ये मागील 5 वर्षांमध्ये सत्ताधारी राहिलेल्या शिवसेनेमध्ये 2 गट पडल्याचं दिसून आलंय. त्यातील एका गटानं राष्ट्रवादीबरोबर जवळीक साधून शिवराष्ट्र पॅनलची स्थापना करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. माथेरानमध्ये मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याच्या बातम्या उठत होत्या, परंतु 2 गटांकडून त्याचं खंडन केलं जात होतं. पण ही धुसफूस लपून राहिलेली नव्हती. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना माथेरानमध्ये मात्र शिवसेनेत 2 गट पडल्याचं मागील काही वर्षांपासून दिसून येत होतं. स्थानिक नगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असताना या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणजेच प्रतिनगरपालिका समजल्या जाणाऱ्या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये ही दुरी उफाळून आली असून शिवसेनेमध्ये 2 गट पडलेत. त्यातील एका गटानं राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असून पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवराष्ट्र पॅनलची स्थापना करून सर्वच्या सर्व 13 जागांवर आपले उमेदवार उभे करून शिवसेनेनं यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं दाखवून दिलंय. आता ही नव्यानं स्थापन झालेली आघाडी माथेरानमधील राजकारणामध्ये उलथापालत घडवून आणणार असून आता पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये रंग भरू लागलेत. बाकी अनेक पक्षही आघाडी युती करून पतसंस्थेची चावी स्वतःकडे ठेवण्यासाठी उतरणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय. यावेळी शिवराष्ट्र पॅनलची घोषणा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अजय सावंत तसंच तालुका अध्यक्ष भगवान चंचे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश दळवी यांनी मोठ्या जल्लोषात घोषणा केली. माथेरान नागरी सहकारी संस्थेत गेली 23 वर्ष काम करत असताना माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचा जो कार्यभार आहे तो जवळजवळ 7 ते 7 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना शिवराष्ट्र पॅनल म्हणून आज आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. माथेरानमधील तमाम नागरिकांची किंवा सभासदांकरता एक अत्यंत जिव्हाळीची असलेली ही संस्था आहे. आणि या संस्थेवरती गेल्या 23 वर्षामध्ये जे आम्ही काम केलेलं आहे आणि कामाची पोचपावती मागायचं काम या सभासदांच्या मार्फत आम्ही निवडणुकीच्याद्वारे समोर जात आहोत. माथेरान नागरी सहकारी पतसंस्था 1999 साली जेव्हा तिनं एक लोकांपर्यंत पोचली जे खऱ्या अर्थाने जी पोचली तेव्हा अजयजी सावंत असतील, कुशल दिवाडकर असतील आणि कुमारभाई चौधरी या तिघांनी ह्या सगळ्यांनी मिळून जेव्हा आत्ता महाराष्ट्र सरकारमध्ये राष्ट्रवादी शिवसेना ह्या प्रकारची आघाडी आहे, पण 1999-2000 सालीच इथे माथेरानमध्ये हे जे पॅनल आहे जे सोसायटीचं पॅनल हे राष्ट्रवादी आणि सेना ह्या मिळून आणलं. 2006 साली पुन्हा एकदा सेना आणि राष्ट्रवादीने आणलं. 2015-16 साली सिलेक्शन करण्यात आलं, पण आताची परिस्थिती अशी आहे की इथे इलेक्शन होईल अशाच पद्धतीचं दिसते. ह्याच्यामध्ये 7 जे 13चं पॅनल आहे 7 हे राष्ट्रवादीचे घडतील, 6 सीट ह्या आपल्या शिवसेनेच्या असतील. 2.5 वर्ष सभापतीपद हे आम्ही करून घेतलेलं आहे आणि जे ते सदस्य असतात जे ऑप्शनचे सभासद सदस्य म्हणतात तज्ज्ञ संचालक त्याच्यासाठी एक राष्ट्रवादी आणि शिवसेना या पद्धतीने चालले आणि ह्या बाबतीत बबनदादा पाटील संपर्क प्रमुख असतील आणि आमचे जिल्हा प्रमुख भोईर साहेब यांनाही या बाबतीत सगळं कळवलेलं आहे. आता शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी त्याचप्रमाणे काँग्रेस आणि भाजपची काय भूमिका असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश सुतार माथेरान.